सरल पोर्टल वर फक्त ब्राह्मण जातीचा उल्लेख का? ब्राह्मण सेवा संघाने हा सवाल केलाय. पोर्टल वर ब्राह्मण किंवा इतर असे दोनच पर्याय आहेत आणि पोर्टल वरील बदलामुळे शासनाकडूनच भेदभाव केल्याचा आरोप केला जातोय. पोर्टल वर ब्राह्मण किंवा इतर असे दोनच पर्याय आहेत, त्यामुळे ब्राह्मण सेवा संघाने हा सवाल उपस्थित केलाय. फक्त ब्राह्मण जातीचाच उल्लेख का आहे असा सवाल त्यांनी केलाय. पोर्टलवरील बदलामुळे शासनाकडूनच भेदभाव होतोय असा त्यांचा आरोप आहे. याविषयी आणखी सविस्तर चर्चा करूया. आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे थेट पुण्यामधून आपल्या बरोबर आहेत. अरुण, सरळ पोर्टलवर फक्त ब्राह्मण जातीचा उल्लेख का आहे असा ब्राह्मण सेवा संघानं सवाल केलाय, काय नेमकं या मागचं कारण आहे, काय तपशील आहे? खरं तर हाच प्रश्न घेऊन ब्राह्मण सेवा संघानं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना पत्र देखील लिहिलंय. राज्य सरकारचं सरळ जे पोर्टल आहे त्यावरती शालेय शिक्षण विभागाकडून काही माहिती विद्यार्थ्यांची भरून घेतली जाते. पूर्वी ही माहिती भरून घेतली जात असताना जात हा उल्लेख केवळ त्या ठिकाणी होता आणि त्या जातीच्या पुढच्या रकान्यामध्ये विद्यार्थ्याची जात लिहिली जायची. आता मात्र जात लिहिली जात असताना दोन पर्याय, दोन ऑप्शन येतात आणि त्यामध्ये ब्राह्मण आणि ब्राह्मण इतर अशा स्वरूपाचे दोन पर्याय आहेत. त्यामुळे ब्राह्मण सेवा संघाने असा प्रश्न उपस्थित केलाय की केवळ ब्राह्मण ही एकच जात आहे का, किंबहुना सरकारचा यामागचा उद्देश किंवा हेतू हा अस्पष्ट आहे किंवा शंकास्पद आहे, साशंकता निर्माण करणारा आहे. सरकारला यामध्ये हे दोन समाजामध्ये म्हणजे ब्राह्मण आणि इतरांमध्ये दुही निर्माण करायची आहे का, किंवा ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर अशा स्वरूपाचा वाद निर्माण करायचा आहे का, असा प्रश्न ब्राह्मण महासंघानं उपस्थित केलाय. आणि तात्काळ ही सरळ पोर्टलवर सुधारणा करून हा हेतू केवळ दोन ऑप्शन जे आहेत ते काढून टाकावेत आणि जात या रकान्यासमोर प्रत्येकाला आपली जात लिहिता यावी अशा स्वरूपाची मागणी त्यांनी केली. आता यावर सरकारचं काय उत्तर येते आपल्याला पाहायचं. धन्यवाद अरुण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.